कृषी विद्यापीठाची डिग्री आहे माझ्याकडे. आता मला आपली शेती आधुनिक करायची आहे. जपान इस्रायल सारखे देश आपल्यापेक्षा पुढे काय आहेत तर आधुनिक शेती करतात. त्यांच्याकडे जमिनी कुठे आहे, सूर्यप्रकाश कुठे आहे, एवढं पाणी नाही आहे. ए हरामखोरा, काय रे माझ्या घराच्या अब्रूला हात घालतोस का रे? ए हनारे याला सोडू नका, याला मारा मारा सांगेला. त्यानं माझ्या पोराला मारलंय बघा. कुठून आलात? अहो चिखली गाव. शिरप्या चल घे आणता. अरे चल दे. अरे सरपंच झालं म्हणून उगा गाव विकत घेतल्याचा आवा आणू नका. अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. किती लपवू मला, किती छपवू मला, किती लपवू मला, किती छपवू मला. सांगा कुठ कुठ मी जागू पळून, लोक मला बघतात वळून वळून. सांगा कुठ कुठ मी जागू पळून, लोक मला बघतात वळून वळून. साहेब मी आताच हायकमांडला भेटून येतोय आणि मी जातीने या प्रकरणात लक्ष घालणार आहे. माझा दिवस फक्त तुला घेतायला. ही गुंडशाही आता उखडून टाकायची वेळ आलेली आहे. आता ताबडतोब तुम्ही सुभानराव शिर्केंना घेऊन चिखली गावात जावा आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना करा. महात्मा गांधी तंटामुक्त योजना, ही योजना समाजहिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली आहे. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांनी आदर्श गावांची स्वप्न बघितली होती, सत्यावर आधारित गावांची स्वप्न बघितली होती. ती स्वप्न पूर्ण झाली आहेत का? नाही झाली. लक्षात ठेवा, आपल्या गावातील तळागाळातील माणूस सुद्धा सुखी समाधानी झाला पाहिजे. कष्टाची भाकरी खाऊन त्याला सुखाची झोप लागली पाहिजे. काही माणसं पैशाच्या गरजेपोटी लाचारीचं जीवन जगतात, तरी लाचारी आता आपण संपवायचे. लक्षात ठेवा, आपण सगळी भगवंताची लेकरं आहोत, तर या गावातील अन्याय अत्याचार स्वैराचार भ्रष्टाचार याचा समूळ नायनाट करा. Tamu.